बैजिक राशीची पदे चुकीच्या धारणा आतापर्यंत आपण बैजिक राशीतील पदांबाबत माहिती घेतलीये काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण बैजिक राशी व तिच्या पदांची चांगली ओळख करून घेतलेली आहे पण बैजिक राशीबाबत काही चुकीच्या धारणा होऊ शकतात ज्यामुळे त्यांना समजून घेण्यात कठीण होतं त्यामुळे या चुकीच्या धारणा काय आहेत हे आधी आपण पाहूया आज आपण पाहणार आहोत बैजिक राशीबाबतच्या चुकीच्या धारणा वैजिक राशीतील अवयवांच्या बाबतीत असलेल्या चुकीच्या धारणा वैजिक राशीतील सहगुणकासंबंधी असलेल्या चुकीच्या धारणा उदाहरण एक एक्सचा एक दुसरा घात व जा पाच या वैजिक राशी म्हणजे एक्सप्रेशनमध्ये एक्सचा दुसरा घात या पदातील सहगुणक कोणता आहे ए शून्य बी एक सी पाच डी चला तर मग मिळून उत्तर शोधूया एक ए शून्य जर आपण बारकाईने पाहिले तर असे दिसून येते की पहिल्या पदामध्ये एक्सचा दुसरा घात सहगुणक असल्याचे थेट दिसत नाही शून्य वेळा एक्सचा दुसरा घात वजा पाच याचा अर्थ असा होतो की या राशीचा सहगुणक शून्य आहे कारण चलाच्या आधी कोणताच अंक लिहिलेला दिसत नाही पण शून्य ही संख्या या पदाची सहगुणक नाही म्हणजेच ए हा पर्याय बरोबर उत्तर नाही बी एक आता आपण ब पर्यायाबाबत विचार करूया आता एक्सचा दुसरा घात या चलाला एक ने गुणले आहे आपल्याला माहितच आहे की कोणत्याही संख्येस एक ने गुणले असता गुणाकार ही तीच संख्या येते म्हणजेच एक हे योग्य उत्तर आहे जेव्हा पर्याय सी पाचचा विचार केला जातो तेव्हा एक्सचा दुसरा घात वजा पाच या बैजिक राशीमध्ये पाच हे दुसरे पद असून स्थिरपद आहे पण आपल्याला एक्सचा दुसरा घात या पदातील सहगुणक शोधायचा आहे म्हणून या पदातील सहगुणक पाच नाही म्हणून हे देखील ह्याचे योग्य उत्तर नाही डी दोन जर चौथ्या पर्यायाचा म्हणजे सहगुणक दोन असेल का असा विचार केला तर एक्सचा दुसरा घात या पदामध्ये दोन हा घातांक आहे आणि सहगुणक नाही म्हणूनच दोन हा पर्याय योग्य नाही उदाहरण दोन दिलेल्या पैजिक राशीमध्ये नऊ एम वजा पाच एन अधिक M चा दुसरा घात वजा सातमध्ये पदांची संख्या किती आहे ए दोन बी चार सी पाच डी एक अनेका आपण प्रत्येक चल हे वेगळे पदच आहे असा समज करून घेतो पण ती चुकीची धारणा आहे राशीमध्ये केवळ चलपद केवळ स्थिरपद किंवा चलपद व स्थिरपद यांचा संयोग असू शकतो जे वजा बाकी किंवा बेरीज क्रियेद्वारे वेगवेगळे केलेले असू शकतात म्हणून या राशीमध्ये चार पदे आहेत ती म्हणजे नऊ एम ऋण पाच एन एमचा दुसरा घात आणि ऋण सात आज आपण पाहिले वैजिक राशीबाबतच्या चुकीच्या धारणा वैजिक राशीतील अवयवांच्या बाबतीत असलेल्या चुकीच्या धारणा वैजिक राशीतील सहगुणकासंबंधी असलेल्या चुकीच्या धारणा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यामधील वैजिक राशी सहगुणक यासंबंधी असलेल्या अनेक चुकीच्या धारणा दूर झाल्या असतील अशी आशा करतो धन्यवाद